राम राम, मी तुमचा मित्र राजू बनकर। हॅलो मुर्डेश्वरमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। मिरची बाजार भाव बैल बाजाराच्या नंतर तुमच्या आणि माझ्यामध्ये खूप मोठा दुरावा निर्माण झाला होता, परंतु आता नित्यनियमाने आपल्या सर्वांसाठी मी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये आपल्या शेतमालाचे जे बाजारभाव असतात, जे वेबसाईट माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, ओळखीच्या माध्यमातून जे संग्रहित होतात, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। जे त्यामुळं आपण तुमच्या संपर्कामध्ये राहू, त्याचाच एक पहिला भाग आज 23 डिसेंबर रोज गुरुवारचे बाजारभाव जे सोयाबीनचे आहेत महाराष्ट्रातील, ते बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येतो आहे। यानंतर दररोज 5 वाजेला आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आज मी तुमच्यासाठी सोयाबीनचे बाजारभाव घेऊन येत आहे, याच्यानंतर आपल्यासाठी वेगवेगळे बाजारभाव मी घेऊन येईन। तर 23-12 डिसेंबर म्हणजे काल गुरुवार रोजीचे महाराष्ट्रातील जे प्रमुख बाजारपेठ आहेत त्यातले बाजार मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले। 23 डिसेंबर रोजी लासलगावला बाजारपेठ लासलगाव, तर इथे कमीत कमी बाजारभाव होते 3500 रुपये, सरासरीचे बाजारभाव होते 6120 रुपये, आणि जास्तीत जास्त बाजार होते 6311 रुपये। ही लासलगाव कांद्याची जी बाजारपेठ आहे तिथली, ही तुम्हाला मी सोयाबीनचे बाजारभाव सांगितले, सर्वच बाजारभाव हे सोयाबीनचेच असणार आहेत। दुसरा बाजारभाव आहेत, बाजारपेठ आहेत माजलगाव, आणि माजलगावला कमीत कमी बाजार होते 5000 रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव होते 5841 रुपये, आणि जास्तीत जास्त बाजारभाव होते 6130 रुपये। बाजारपेठ होती माजलगाव, आणि बाजारभाव हे 23 डिसेंबरचे बाजारभाव सांगतो आहे। त्यानंतर दुसरी बाजारपेठ आहे अंमळनेर, आणि अंमळनेरला कमीत कमी बाजारभाव होते 5750 रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव होते 6016 रुपये, आणि सर्वसाधारण भाव देखील 6016 रुपयेच होते। दुसरी बाजारपेठ आहे राहता, राहताच्या बाजारपेठमध्ये कमीत कमी बाजारभाव होते 5781 रुपये, सर्वसाधारण भाव मध्यम जे बाजारभाव आहे ते होते 6000 रुपये, आणि कमी जास्तीत जास्त बाजारभाव होते 6186 रुपये। दुसरी बाजारपेठ आहे परळी वैजनाथ, या बाजारपेठेमध्ये कमीत कमी दर होता 5700 रुपये, सर्वसाधारण दर होता 6000 रुपये, आणि जास्तीत जास्त दर होता 6220 रुपये। पुढील बाजारपेठ आहे चंद्रपूर, चंद्रपूर बाजारपेठेमध्ये सर्वसाधारण म्हणजे कमीत कमी दर जो होता 5800 रुपये होता, सर्वसाधारण दर 6200 रुपये होता, आणि जास्तीत जास्त दर हा 6290 रुपये होता। हे होते चंद्रपूरचे बाजारभाव। तुम्हाला जशी जशी माहिती घ्यायची तसतसं तुम्ही व्हिडिओला थांबून बघू शकतात, थोडंसं कन्फ्युजन होईल सुरुवातीला, परंतु आपण यापेक्षाही चांगली व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन। पुढील बाजारपेठ आहे उदगीर, उदगीरमध्ये कमीत कमी दर होते 6200 रुपये, जास्तीत जास्त दर होते 6225 रुपये, हे सर्वसाधारण भाव होते 6225 रुपये, आणि जास्तीत जास्त बाजारभाव होता 6250 रुपये। पुढील बाजारपेठ आहे जालना, आणि सोयाबीन आहे पिवळा, तर कमीत कमी दर जे आहेत ते 5000 रुपये आहेत, जास्तीत जास्त म्हणजे मध्यम दर आहेत 6250 रुपये, आणि जास्तीत जास्त 6250 रुपये हे दर होते जालन्याचे। ही आपल्या परिसरातील जवळची बाजारपेठ ही आपल्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाची असते आपल्या बाजार भावात। जळगाव, औरंगाबाद, जालना हे आपल्या परिसरातील सबस्क्रायबर आहेत, शेतकरी आहेत, त्याच्यावर आपण विशेष जोर देऊ। आणि अकोला इथंही पिवळा सोयाबीन होता, आणि अकोल्याला सर्वसाधारण म्हणजे कमीत कमी दर जे होते 5000 रुपये होते, सर्वसाधारण मध्यम दर होते 6050 रुपये होते, आणि जास्तीत जास्त 6250 रुपयाचा बाजारभाव होता। पुढची बाजारपेठ आहे अकोला, अकोल्याचे सर्वसाधारण म्हणजे कमीत कमी दर 5000 रुपये, मध्यम दर 5800 रुपये, जास्तीत जास्त दर 6315 रुपये, आणि सोयाबीन हा सुद्धा पिवळा आहे। दुसरी बाजारपेठ आहे वाशिम, वाशिममध्ये 5300 रुपये हा कमीत कमी दर होता, जास्तीत जास्त 6000 रुपये होता, हे मध्यम 6000 रुपये होता, आणि जास्तीत जास्त 6700 रुपये हा म्हणजे हायेस्ट बाजारभाव होता कालच्या मार्केटमध्ये जवळजवळ सर्व बाजारपेठेपेक्षा। आणि दुसरी बाजारपेठ आहे बीड, बीडचा कमीत कमी दर होता 5000 रुपये, आणि मध्यम दर होता 6072 रुपये, आणि जास्तीत जास्त होता 6300 रुपये। मित्रांनो,
आज हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये आम्ही पहिलाच व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येतोय. यानंतर जसे जसे सुधारणा होईल तशा तशा पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. सोयाबीनसोबतच सूर्यफुलाचे बाजारभाव, कारण सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरामध्ये झालेली आहे, त्याचेही बाजारभाव मी आपल्यापर्यंत घेऊन येईन. तुर्तास हे होते 23 डिसेंबरचे बाजारभाव, परंतु काही 22 डिसेंबरचे बाजारभावसुद्धा आपल्या हाती लागलेले आहे, त्याचे बाजारभाव मी तुम्हाला देतो. नागपूरचे 22/12 म्हणजेच बुधवारचे बाजार जे होते 22 डिसेंबरचे, तर जास्ती म्हणजे कमीत कमी दर होता 4,500 रुपये, मध्यम दर होता 5,579 रुपये, आणि जास्तीत जास्त दर होता 5,939 रुपये. हे दर होते नागपूरचे 22 डिसेंबर रोजीचे. दुसरी आपली प्रमुख बाजारपेठ औरंगाबाद, 23 डिसेंबरचे बाजारभाव आपल्याला उपलब्ध झाले नाही, 22 डिसेंबरचे बाजारभाव उपलब्ध झाले. ते असे कमीत कमी दर होता 5,500 रुपये, मध्यम दर होता 5,599 रुपये, आणि जास्तीत जास्त बाजार होता 5,699 रुपये. हे कालचे 23 डिसेंबर आणि गुरुवार रोजीचे बाजारभाव आहे. दुसरा सोलापूरचा बाजारभाव आजचा आहे, म्हणजे कालचाच 23 डिसेंबर रोजीचा, 5,500 रुपये, मध्यम दर आहे 5,130 रुपये, आणि जास्तीत जास्त 6,650 रुपये. आणि जालन्याचा सुद्धा आपल्याकडं 21/12 बाजारभाव आहे, 21/12 तिथं कमीत कमी बाजार होता 5,500 रुपये, मध्यम दर होता 5,750 रुपये, आणि जास्तीत जास्त दर होता 5,900 रुपये. हे असे बाजारभाव माझ्यापर्यंत जे उपलब्ध झाले ते तुमच्यापर्यंत पोहोचवले. दररोजच्या बाजारभावामध्ये कमी अधिक मार्केटमध्ये होत असतात, त्या बाजारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करीन, रेग्युलर पोहोचवण्याचं काम करीन. आपण जर चॅनलला नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर लाईक करा, आणि जास्तीत जास्त मित्रपरिवार शेतकरी बांधवामध्ये शेअर करा. ही विनंती रजा घेतो आणि